कोरोनाला हरवायचं असेल तर घरामध्येच थांबा, इतरांशी संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या, कारण हा विषाणू स्पर्शाद्वारेच जवळ येतो असे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. कोरोनाला हरवायचे असेल तर लॉकडाऊनचे 100% पालन करा असे आवाहनही त्यांनी केले आहे. आमदार अंबादास दानवे यांनीही जनतेला घरामध्ये सुरक्षित राहण्याचे आवाहन केले असून कोरोनाचा विषाणू संपर्कातूनच वाढतो, जर संपर्क झाला नाही तर कोरोनाचा कुठलाच धोका नाही म्हणून प्रत्येकाने लॉकडाऊनमध्ये घरातच थांबावे असे आमदार दानवे म्हणाले. केंद्र सरकार असो राज्य सरकार असो वारंवार जनतेला विनंती करते की लॉकडाऊनचं तंतोतंत पालन झालं पाहिजे. मला असं वाटतं आपल्या भवितव्यासाठी हे सगळं पालन करणं अति आवश्यक आहे. नागरिकांनी घराच्या बाहेर निघलं नाही पाहिजे. सगळ्या अत्यावश्यक सेवा जेवढ्या आहेत तेवढ्यांनीच बाहेर पडलं पाहिजे. वाटतं येणाऱ्या भवितव्यासाठी भविष्यासाठी हे सगळ्यांनी पाळणं आवश्यक आहे. म्हणून मी नम्रपणे विनंती करेल की आपण कृपया घराच्या बाहेर पडू नये, ही विनंती.